आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. 15 दिवसापूर्वी वृद्ध महिलांच्या समोर सोन्याचे पाणी दिलेले बिस्किट टाकून ते बिस्किट तुमचे आहे त्या बदल्यात तुमच्या गळ्यातील सोन्याचे बोरमाळ, गंठण व टॉप्स चोरणारी टोळी तासगाव पोलिसांनी सापळा रचून बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तासगाव समोर पकडली आहे व मुद्देमालही ताब्यात घेतला होता. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, विश्राम मदने, पोलीस नाईक रमेश चव्हाण, पोलीस सोमनाथ गुंडे, विनोद सकटे यांनी चोख कामगिरी करून त्या चोरांना पकडले होते. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराडे यांनी मुद्देमाल निर्गती मोहीम बाबत दिलेल्या आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव अशोक बनकर यांनी मुद्देमाल निर्गंती मोहिमेचे उपविभागीय तासगाव अंतर्गत तासगाव पोलीस ठाणे 5 व पोलीस ठाणे 1 या गुन्ह्यातील चोरीला गेलेला माल फिर्यादी यांना परत देण्याच्या कार्यक्रमासह उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तासगाव येथे 27 मे रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजन करून फिर्यादी यांना मुद्देमाल परत देण्यात आला. त्याची माहिती खालीलप्रमाणे. मनीषा मोहन शिंदे लांडगोळ तासगाव यांचे दागिने मुद्देमाल एकूण 1,43,000. शकुबाई मारुती भंडारे राहणार चिंचणी नाका तासगाव यांचा मुद्देमाल 25,000. गुलाबाई यशवंत सुतार राहणार पुणदी तालुका तासगाव यांचा मुद्देमाल 30,000. श्रीमती गुणाबाई दगडू खोत वंजारवाडी यांचा एकूण मुद्देमाल 30,000. जुलेखा अब्दुल रहमान मोमीन राहणार सय्यद प्लॉट तासगाव यांचा मुद्देमाल 30,000. पुरुषच्या सौ मंगल मारुती पवार मुद्देमाल 23,500. या 6 महिलांचे दागिने एकूण 2,90,500 किमतीचे हे दागिने परत केले आहे. सदर प्रकरणाचा तपास तासगाव पोलिसांनी करून टोळी गजाआड केली आहे. त्याबद्दल तासगाव पोलिसांचं चांगलंच कौतुक होत आहे.